ट्रकमधून डिझेल चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी लासलगाव पोलिसांनी जेरबंद केली आहे स्कोडा चारचाकी गाडीसह तीन लाख नऊ हजार तीनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ट्रकमधून डिझेल चोरी करणारी सक्रिय टोळी असल्याबाबत समजलं होतं या अनुषंगानंच लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे पोलीस नायक संजय देशमुख पोलीस कॉन्स्टेबल कैलास मानकर गस्त करत असताना विंचूर परिसरात एक स्कोडा गाडी संशयित फिरताना माहिती मिळाली या गाडीचा शोध लावून पाठलाग करून गाडी पकडली असता गाडीमध्ये तीन संशयित इसम होते आणि गाडीमध्ये डिझेल असलेले ड्रम आढळून आले याबाबत संशयित इसमांकडे विचारपूस केली असता उडवा उडवीचे उत्तर देण्यात आले आणि त्यांचं नाव विचारलं तर त्यांनी त्यांचं नाव अजय मिथून शिंदे वयवर्ष वीस बरडवस्ती उगावरोड निफाड रा या ठिकाणी राहणारा असून शिवाजी सदाशिव मालखेडे हा वीस वर्षीय यशवंत सदाशिव मालखेडे हा एकोणावीस वर्षीय हे दोन्ही राहणारे दहावा मैल गार्डनजवळ ओझर तालुका निफाड यांना पोलीस ठाण्यामध्ये नेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली त्यांनी भारत पेट्रोल पंप कांदा मार्केटसमोर विंचूर तालुका निफाड इथून डिझेल चोरी केल्याबाबत कबुली दिली आहे याबाबत आरोपी हे सौरभ राजेंद्र अहिरे पर्णकुटी आनंदनगर निफाड यांच्या मदतीनं डिझेल चोरी करत आहेत त्यानंतर लासलगावला पोलीस ठाण्यामध्ये गोरेलाल गाजो रविदास यातील आरोपींना अगोदर देखील पोलीस ठाण्यामध्ये हद्दीतून डिझेल चोरी करण्यात असताना माहिती मिळाली होती आरोपींना न्यायालयात हजर केलं असताना आरोपींना सहा एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडीत रिमांड देण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोटाळे पोलीस नायक योगेश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल भगवान सोनोने हे करत आहेत वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये लासलगाव